अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। उत्तर प्रदेशातील हथरस येथील युवतीवर घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा तीव्र निषेध आज जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येऊन उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या राजीनाम्याची मागणी तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशातील हथरस येथील युवतीवर सामूहिक बलात्कार होऊन तिचा खून झाल्यानंतरही तेथील पोलीस यंत्रणेने या युवतीच्या पार्थिवाची परस्पर लावलेली विल्हेवाट ही घटना संतापजनक असून त्यानंतरही पाठोपाठ उत्तर प्रदेशातील बुलंदशहर, आजमगड आणि बलथमपूर या शहरांमध्येही अशाच प्रकारच्या घडलेल्या घटनेचा निषेध करत उत्तर प्रदेशातील सरकार हे महिलांवर घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाठीशी घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला असून उत्तर प्रदेशातील योगी सरकार तातडीने बरखास्त करून उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशमध्ये जो सामूहिक बलात्कार जो झाला त्या अनुषंगाने आम्ही जाहीर निषेध करतो आहे। त्या अनुषंगाने जे आज योग्य सरकारचं जे दिसतं आहे काम, त्या अनुषंगाने ज्यावेळेस तिथे उत्तर प्रदेशमध्ये त्या भागामध्ये ज्यावेळेस अत्याचार होतात त्यावेळेस सरकार कुठे जातं, या अनुषंगाने आज जे झालेला सामूहिक बलात्कार, त्या मुलीची जीभ कापल्या गेली, बऱ्याच लोकांनी तिच्यावरती अत्याचार केला, आज सरकारमध्ये तसं जी तीव्रता पाहिजे ती दिसत नाही आहे, तिथे महिला सुरक्षित नाही आहे। त्या निषेधार्थ आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की त्या जे नराधम आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी व त्यांना फाशीची सजा ही कमी येत्या 8 दिवसात व्हावी याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। एवढं आज महाराष्ट्रामध्ये असेल कुठे असेल आज सगळे आम्ही पक्षपात हा विषय नाही आमच्याकडे। आमच्याकडे आज जे चाललं आहे जनहिताची कार्य म्हणून आम्ही आज सर्वांनी माधवभाई असतील, संदीप हिवाळे असतील, ज्या याचे तालुका अध्यक्ष सामाजिक न्यायचे अविनाश असेल, शहर अध्यक्ष जितेश पाटील असतील, त्याच्यानंतर आमचे सागर कुमावत आहेत आणि बरेच कार्यकर्ते महाराज आहेत, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, या सर्वांनी अनेक कार्यकर्त्यांनी मिळून तहसीलदारांना मागणी केली की शासनाला आमच्या भावना कळवा व ज्या नराधमांनी जे कृत्य केलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई होईल। आज आम्ही इथे उत्तर प्रदेशमधील जी दुर्दैवी घटना घडली हथरस इथे, त्या ज्या युवतीवर बलात्कार आणि अत्याचार खून करून ज्यांनी खून केलेला आहे अशा लोकांना फाशीची शिक्षा व्हावी आणि उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करावं आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आम्ही शासनातर्फे निवेदन मागणी करतोय, निवेदन दिलेलं आहे। आत्ताच आपण जाणून घेतलं की ज्या हिच्यावरती मुलीवरती बलात्कार झालेला आहे त्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी याबाबत त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे। कॅमेरामॅन शेख सुफ्यांसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।